माझा क्रमांक आहे 27। माझ्या वक्तृत्वाचे शीर्षक आहे भारतातील विविधता उणीव नव्हे तर ताकद होय। आपण आता सुरुवात करूया। मी सुरुवात करत आहे आपल्या प्रीत वाक्यापासून। आपल्या प्रीत वाक्य जगा आणि जगून द्या असं आहे। अहो आपल्या प्रीत वाक्यातच असं आहे, जगा आणि जगून द्या। तर आपल्या मते धर्म जाती भाषा काय तर कशासाठी जगण्यासाठी जर का माणूस पाहिजे तर धर्म आणि जाती काय करायच्यात आपल्याला? अरे जर का जगण्यासाठी माणूस पाहिजे धर्म आणि जाती का पाहिजे आपल्याला? जर कोणी संकटात असेल तर तिथे माणूस मदत करायला जाऊ शकतो, धर्म आणि जाती नाही। म्हणूनच म्हणते कोणी संकटात असेल तर त्याला जीवन दान द्या, कोणी संकटात असेल तर त्याला जीवन दान द्या, कोणी संकटात असेल तर त्याला जीवन दान द्या। मित्रांनो आपल्या भारताची संस्कृती जवळजवळ 5000 वर्षांपूर्वीची आहे। आपल्या भारताची संस्कृती जवळजवळ 5000 वर्षांपूर्वीची आहे। आपल्या भारतात समतेने एकतेने धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे। मित्रांनो आपल्याला खरी गरज आहे एकतेने एक निष्ठेने आणि हिंमतीने वागण्याची। आपल्या भारतात खूप एकता आहे, खूप ताकद आहे, विविधताही खूप आहे। म्हणून आपण जगणं सोडून द्यायचं का? त्या विविधता आपण कशा नष्ट करू शकतो याचा विचार करा ना। छत्रपती शिवाजी महाराजांनी जर स्वराज्य निर्माण केलं तर आपण लोक आपल्या देशातल्या धर्म आणि जाती नष्ट नाही करू शकत। हा आपण असं करू शकत नाही का? अरे करू तर आपण सर्वच शकतो, फक्त म्हणण्यात हिम्मत लागते, जी की आजकालच्या तरुण पिढीमध्ये कुठेही दिसत नाही। भारत हा माझा देश आहे असं नाही म्हटलं की भारत आपला देश आहे। भारत हा माझा देश आहे असं म्हटलं जातं कारण मी माझ्या घराची जितकी काळजी घेऊ शकतो तेवढं दुसऱ्याची किंवा आपल्या घरांची नाही घेऊ शकत। म्हणूनच म्हणतात भारत हा माझा देश आहे आणि माझ्या देशातला विविधता एकता या सर्वांना पुढे घेत जाऊन काही विविधता असाही आहे ज्या आपल्याला नष्ट करणे खूप गरजेचे आहे। तर त्या नष्ट करत आपण आपल्या देशाची प्रगती करू तेव्हा कुठे आपला भारत देश स्वातंत्र्य झाला असे आपण आपल्या मनाशी ठरवू। मी असं नाही म्हणत की आपला देश स्वातंत्र्य नाही झाला, आपला देश स्वातंत्र्य झालाय, पण व्यसन मुक्ती अंधश्रद्धा अशा काही गोष्टींमधून आपला देश अजूनही स्वातंत्र्य नाही झालेला। तर हे सर्व जेव्हा नष्ट होतील तेव्हा आपला भारत देश स्वातंत्र्य होतील, तेव्हा आपला भारत देश स्वातंत्र्य होईल। आपल्या भारत देशाला जगातील लोकतंत्र अशी ओळख आहे, तरुण मंडळ अशी ही ओळख आहे। म्हणूनच मी म्हणते जब तक सूरज चांद रहेगा भारत हमारा देश रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा भारत हमारा देश रहेगा। बोलो भारत माता की। धन्यवाद। माननीय व्यासपीठ व मुख्य अतिथी वर्ग यांना माझा नमस्कार। आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे वैज्ञानिक दृष्टिकोनात भारताला महासत्ता बनवेल कुठल्याही घटनातील कार्यकारण